मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला। छत्रपती महाराणी ताराराणींची गोष्ट असणाऱ्या या सिनेमाच्या टीझरला भरभरून प्रतिसाद मिळतोय। राहुल जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। अभिनेता चिन्मय मांडलेकरला काश्मीर फाइल्स या सिनेमातील बिट्टा या भूमिकेसाठी झी सिने अवॉर्ड्सला बेस्ट ऍक्टर इन निगेटिव्ह रोल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी बॉलिवूडच्या कलाकारांनी त्याचं कौतुक केलंच, तर चिन्मयने सुद्धा यावेळी मराठीत सगळ्यांचे आभार मानले। बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच एका मराठी प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत। सोशल मीडियावर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ट्विट करत त्यांनी ही घोषणा केली। अभिजित पानसे या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे। अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरीश दुधाडे, ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या कलावती या अपकमिंग सिनेमाची घोषणा दिग्दर्शक संजय जाधव यांनी केली। हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून याचं शूटिंग लंडन मध्ये होणार आहे। घर बंदूक बिर्याणी हा हेमंत अवताडे दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा थाटात पार पडला। यावेळी नागराज यांनी त्यांच्या बायको आणि मुलाची ओळख मीडियाला करून दिली। त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे। अभिनेता लेखक संकर्षण कराडेने त्याच्या आगामी नाटकाची घोषणा नुकतीच केली। नियम व अटी लागू असं त्याच्या आगामी नाटकाचं नाव असून प्रशांत दामले यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे, तर चंद्रकांत कुलकर्णी यांनी या नाटकाचं दिग्दर्शन केलंय। अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे यांच्याही या नाटकात मुख्य भूमिका आहेत। हेमंत ढोमे दिग्दर्शित सातारचा सलमान या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर थाटात पार पडला। या सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी हजेरी लावत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या। अभिनेत्री प्रियदर्शिनीने फर्जी या वेबसिरीज मध्ये शाहिद सोबत स्क्रीन शेअर केली आहे। तिचा वेबसिरीज मधील लुक सध्या सोशल मीडियावर गाजतोय। अभिनेत्री मिताली मयेकरने सोशल मीडियावर तिचा बाद घेतानाचा बॅकलेस फोटो शेअर केला। तिचा हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला असून काहींनी यावर टीका सुद्धा केली। अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीची लेख विहाने बाबाचं पाहून दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला। तिचा हा प्रयत्न सगळ्यांनाच पसंत पडला। पाहूया खास झलक। तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेविश्वातील अशाच अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।